काल परवापासून एक पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले आहे. त्या पत्रामध्ये मजकूर असा आहे की मध्य प्रदेश सरकारनं 2024-25 या खरीप हंगामासाठी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 5,789 रुपये इतका हमीभाव ठरवून दिलेला आहे आणि त्यानुसार ते खरेदी करणार आहेत. आणि हे पत्र मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभर सुद्धा व्हायरल झालेले आहे. तर या व्हायरल पत्राची सत्यता काय आहे, हे पत्र खरं आहे का, याचा खुलासा मी करणार आहे, त्याचा फॅक्ट चेक आपण करणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी अशी मागणी केली महाराष्ट्रातल्या की आपलं सरकार आपल्याला हा भाव देणार का, अशा पद्धतीची आपल्याला किमान आधारभूत किंमत सरकार ठरवून देणार का, तर त्याविषयी सुद्धा मी बोलणार आहे. त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी ज्ञानेश्वर करात पाटील. शुक्रवारपासून हे पत्र व्हायरल झालेलं आहे आणि तेव्हापासून त्या पत्राद्वारे 5,789 रुपये इतकी किमान आधारभूत किंमत करण्यात आलेली आहे असं सांगण्याचा दावा त्या पत्रातनं होत आहे. आपण सर्वांनाच माहिती की मध्य प्रदेशामधनं सोयाबीनचं आंदोलन यावेळेस त्या ठिकाणी उठाव झाला आणि त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी की मी एक शेतकरी म्हणून 6,000 रुपये सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे या गोष्टीचं समर्थन करतो अशा पोस्टही व्हायरल झाल्या. तिथल्या विरोधकांनी सुद्धा या संदर्भात आंदोलन काढले आणि एकंदर असं परसेप्शन तयार झालं की आता शेतकऱ्याला 6,000 रुपये भाव मिळाला पाहिजे आणि त्याच घामघुमीमध्ये हे त्या ठिकाणी पत्र व्हायरल झालं. त्यामुळे शेतकऱ्यांचा या पत्रावर विश्वास बसला आणि ते पत्र सगळ्यांना खरं वाटलं. परंतु मित्रांनो, हे पत्र खरं नाहीये, हे पत्र फर्जी आहे. आणि तिथले कृषीचे सचिव जे आहेत, मध्य प्रदेश सरकारचे कृषीचे सचिव एस सेवलेंद्रन यांनी माहिती दिली. प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की हे जे पत्र व्हायरल केलेले ते फर्जी आहे, ते कुठल्याही प्रकारची सरकारकडनं व्हायरल झालेलं नाही किंवा सरकार त्याच्याबद्दल कुठल्याही भूमिकेमध्ये नाहीये. आपल्या भारत सरकारनं 4,892 रुपये इतका हमीभाव ठरवून दिलेला आहे आणि तोच सुद्धा आमच्या सरकारनं ग्राह्य धरलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त जो 5,789 म्हणजेच काय की 4,892 रुपये हा केंद्र सरकारचा प्लस 900 इज इक्वल टू 5,789 अशा पद्धतीचं ते व्हायरल झालेलं आहे किंवा अशा पद्धतीचं त्याचं कॅल्क्युलेशन करण्यात येत आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा विश्लेषण करण्यात येत आहे. तर ते खोटं आहे आणि हे खोटं पसरवण्यावर आमचं सरकार, मध्य प्रदेश सरकार, त्यावर कठोरात कठोर कारवाई करत आहे आणि हे जे कोण व्हायरल केलं त्याचा शोध सध्या सुरू आहे अशा पद्धतीची तिथल्या कृषी विभागाच्या सचिवानं माहिती दिलेली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही सगळ्यांनी मला जे पत्र पाठवलं आणि ते पत्र एकंदर त्याच्यावर सचिवाची सही एक्सपायर्ड ज्या सगळ्या गोष्टी होत्या त्या मॅच होणाऱ्या होत्या आणि ते मलाही जेव्हा मी फर्स्ट टाइम बघितलं तेव्हा मला असं वाटलं की काढलं असेल सरकारनं. परंतु मला अनेक शेतकऱ्यांचे मेसेज आले, कमेंट सुद्धा आल्या, त्यांनी मला त्या ठिकाणी सूचना केली की तुम्ही याची काय ते फॅक्ट चेक केली पाहिजे. त्यामुळे सत्य हे आहे की त्या ठिकाणी ते जे व्हायरल झालेलं पत्र आहे ते फेक आहे. त्याच्या पद्धतीचा कुठल्याही प्रकारचा निर्णय मध्य प्रदेश सरकारनं घेतलेला नाही. आणि राहिला आपल्या महाराष्ट्राचा विषय, तर महाराष्ट्र सरकार 5,789 रुपये इतका हमीभाव देणार का, तर महाराष्ट्र सरकार तो हमीभाव देणार नाही. त्याच्यामध्ये फार का आपल्याकडे आशेचा किरण केंद्र सरकारकडनं आहे, आयात निर्यात धोरण असेल आणि त्याच्यामध्ये हमीभाव खरेदी असेल, याच्यामुळे जे काय भाव वाढ होणार असतील ते होतील. खरं ते तुमच्या समोर मांडायचं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून सांगा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि आपलं फेसबुकला आपण छोट्या मोठ्या अपडेट देत असतो. अशा पद्धतीचे काही फेक फर्जी असतील त्याचा सुद्धा अपडेट आपण त्या ठिकाणी देत असतो. तर फेसबुक पेज सुद्धा आपलं फॉलो करत होतं. संपतो आपली, आपला ज्ञानेश्वर करात पाटील. धन्यवाद.